पनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्स एक महत्त्वाचा आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील कल्पतरू रिव्हर साईड आणि कल्पतरू वॉटर फ्रंट या सोसायटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून प्रॉपर्टी टॅक्स भरण्याबाबतचे शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पवन सोनी, तुषार कापरे, गुडपती नागा ब्रह्माजी, विनीत मित्तल, राहुल घोडके, प्रशांत ठाकूर, सतीश पिल्ले, समरसिंग चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कल्पतरू रिव्हर साईड आणि कल्पतरू वॉटरफ्रंट ह्या सोसायटी, ह्या तीन सोसायट्या आहेत. या तीन सोसायट्यांमध्ये 900 जास्त फ्लॅट असून या इथे प्रॉपर्टी टॅक्स हा मोठ्या प्रमाणात भरलेला नाही आहे. त्याच्यामुळे इथे पाण्याचे कनेक्शन्स हे वाढून देता येत नाही आहेत. ही समस्या सर्व सोसायटीला ही जाणून येत होती. आणि त्याच्याच बरोबरीने प्रॉपर्टी टॅक्स हा जर भरला जात नाही आहे तर मग नक्की त्याचा परिणाम हा महानगरपालिकेच्या विकास कामांवरती आणि इतर पायाभूत सुविधा मेंटेन करण्यासाठी त्याच्यावरती पण होतो. आणि त्यामुळे महानगरपालिकेची सुद्धा गरज आहे आणि त्याचबरोबर कल्पतरू सोसायटीची सुद्धा असलेली गरज ह्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या कल्पतरू सोसायटीमध्ये प्रॉपर्टी टॅक्सचं या इथे शिबिर हा भरवण्यात आलेला आहे. सोसायटीचे सर्व सदस्य याचा चांगल्या प्रकारे याचा फायदा घेताना लाभ घेताना हे दिसून येत आहे. तर अशाच प्रकारे कल्पतरूच्या इतरांनी पण जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना मी विनंती करेन की प्रॉपर्टी टॅक्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मालमत्ता कर हा पनवेल महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी मालमत्ता कर हा भरला गेला पाहिजे. मालमत्ता कर भरणं हे एक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते सर्वांनी पार पाडणं आवश्यक आहे. एवढंच इथे मी सांगेन. आणि पनवेल महानगरपालिकेने या इथे जो कॅम्प लावलेला आहे त्याच्याबद्दल मी पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाचा मी आभार व्यक्त करतो.